सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधिजे तो योग, राजसाधनाची लगबग कैसी केली, याहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे, शिवरायासी आठवावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे। अमरावती सिटी एवढी मोठी आहे बघा, आता गजबजलेली आहे सगळं सिटी सोडून, बरं शांत होईल पण त्याचं मस्त आहे। छत्रपती संभाजीनगर पण तसं मस्त होतं, जालना वगैरे बुलढाणा सर्व सर्व केलं तर अमरावती। अमरावतीवरून नागपूरला आणि त्या डिस्टन्स दाखवलं, अमरावती टू नागपूर साधारणतः 154 किलोमीटर, आता किती आहे का माहिती नाही, जेवढं होईल पण त्याचा प्रयत्न करू। आता टायमिंग झालं आहे ठीक 6 वाजलेत आणि जितकं होईल आपण आज त्याचा प्रयत्न करू, ॲटलिस्ट 30 किलोमीटर तरी निदान, तर बघू चला नागपूर येतो आम्ही। आता नागपूरला तर आपल्याला टोल लागला आहे, आपण हा टोल क्रॉस करतो आहे, कोणता टोल आहे का माहीत नाही, टोल प्लाझा दिला आहे फक्त, बाकी काय नाही। चलो चलो चलो, हे असे स्पीड ब्रेक टाका लागतात ना, जसे उंच उंच लागते पूर्ण वाटत, झाव झाव झाव, सायकल आमच्या भारी पडतात ना, टोल खतम। जय शिवराय भावानो, आज 19वा दिवस आहे आणि काल रात्री आपण इथे आपण होतो काजीवरमध्ये, तर ही रूम आहे मस्त आहे, मस्त प्रवास होता, रूम सोडायची इच्छा होती पण काय आपला प्रवास आहे चालायचा, तर आपल्याला निघायचं आहे नागपूरच्या दिशेने, इथून नागपूर साधारणतः 120 किलोमीटरच्या पुढे आपल्याला जायचं आहे, तर जे काय असेल ते मला अपडेट देत राहील, तोपर्यंत जय भवानी जय शिवराय, चला तर जय शिवराय। तर आता बघता बघता 125 किलोमीटर होता मोजरीपासून, तर आता आपण 50 किलोमीटर राहिलो आहे नागपूरपासून, तर सायकल लावली आहे ते आणि रस्ता बघू शकतात, कारण प्रचंड म्हणजे प्रचंड गरमी आणि आपला स्टोरेज पण संपत आलं आहे, तर त्यासाठी आपण रेकॉर्डिंग जास्त केली नाही, तर असं नागपूरपासून साधारण 20 किलोमीटर आपण मुक्काम करू आणि तिथून आपण सकाळी नागपूर करत नागरधन फोर्ट आणि त्यानंतर मग रामटेक किल्ला म्हणजे जो गड आहे तो आपण करू। चला जय भवानी जय शिवराय, आज 20वा दिवस आहे आणि काल रात्री आपण 9 फीट रोडला समथिंग नागपूरच्या गोळ साधारण 22 किलोमीटरवर आपण तिथे मुक्काम केलेला, ओयो टाईप आहे आणि बकवास आहे, म्हणजे पैशांची पूर्ण म्हणजे कसं एवढ्याचा पूर्ण धुमाकूळ होता, काय हरकत नाही, छोटीशी रूम आहे टरडं थोडंसं का बाहेर होतं, तर सोडू द्या आपण काय अर्थ नाही, तर आता आपण निघतो आहोत नागपूरसाठी, तोपर्यंत जय भवानी जय शिवराय, प्रवासात भेटूत लवकरच, चला आपण नागपूरला पोहोचलो, आपण बघू शकतो नागपूर परिसर आहे, इथे अशा रिक्षा आहेत, साधा रिक्षा पण आहेत अशा रिक्षा पण आहेत, नागरधन किल्ला कन्फर्म करणार, जय राजभवन कामेटीला जात असताना काही एक शिवभक्त भेटले जे ऑलरेडी रायडर आहेत आणि पूर्ण इंडियामध्ये मॅच बेस त्यांनी बाईक राईड, जय भवानी जय शिवराय, तर रायनापीठापर्यंत पुढे चालतो कामटी कॅन्टोनमेंट, हे कामटी आलं कामटी पुढे नागरधन किल्ला पण आहे आश्चर्य, सगळी नावं वेगवेगळी आहेत, नवीन नवीन
बस पॉप्युलेशन तर घेतली पाहिजे रामटेक वरून. बरं होईल. पाच दहा झालेत आणि नागदन किल्ला गुगल मॅपप्रमाणे 5 बंद होतो आणि काही एका ग्रामीणने सांगितलं की 6 बंद होतो. आता बघू, आता जर बंद झाला तर आपल्याला रामटेकला जाऊन सकाळी मग उद्या परतीच्या वेळेला हा नागदन किल्ला करून परत नागपूरसाठी जाऊ शकतो. 5-10 झालेत. रस्ता बघा कसा, असाच खड्डे खड्डे आहेत. काही काही ठिकाणी काम चालू, अजून काही काही ठिकाणी काम बाकी. अजून समोर आपण नागार्जन किल्ला दिसतोय, बघू शकतो आपण. चालू आहे का तटबंदी आहेत आणि या किल्ल्याचे पूर्णपणे काम झालेले आहे. तेही रंगरंगोटी करण्यात आलेली, त्यामुळे किल्ल्याचा असा आपण बाहेरील भाग आधील भाग पाहू शकतो. किल्ला तिघड आहेत. साधारण 5:30 वाजलेली आणि हा किल्ला 5 बंद होतो आणि 9 ते 5 टायमिंग आहे. तर आपल्याला पूर्ण करता आला नाही किल्ला, म्हणजे आतमध्ये जाता नाही आलं. प्रयत्न तर केलेला पण 5:30 झाली आणि एकाने सांगितलं 6 पण चालू असतो, पण काही नाहीलाच आहे. तर तुम्ही बघू शकतात पूर्ण किल्ल्याची जी तटबंदी आहे हे आणि जे रंगरंगोटी आहे ते हल्ली केलेलं आहे. पूर्ण दुरुस्तीचं काम केलं झालेलं आपण पाहू शकतो. हे बुरुज आहेत. झाला टाइमपास झाला. आता उद्या आता येऊ परत, बघू प्रयत्न करू जमल्यास इकडे येऊ, नाहीतर आत्मा पण एवढं का बघण्या की असे अवशेष नाहीत. प्रयत्न करू आपण उद्या येण्याचे. जयकरा पाहिजे लागले. येथील परिसर आहे. असं झालं आणि किल्ला बंद. तर आता आपण सरळच रस्ता तो रामटेकला येऊन साधारण 6.5 किलोमीटर आहे. तर तिथे काही गावस्थांनी सांगितलं की पुढे गेलं तुम्हाला हायवे लागेल आणि तिथे मुक्कामाची सोय असेल. तर चला जाऊया आणि ते मुक्काम करूया. आणि जमल्यास आपण विचार करतोय तिथे आपण लॉज घेऊ ना, तिथेच आपण सायकल लावू आणि सकाळ झाल्यावरती आपण मग चालत जो 4-4.5 किलोमीटरचा जो घाट आहे ना, तो घाट आपण चालत जाऊन रामटेक किल्ला म्हणजे रामटेक गड हे मंदिर आपण करू. पद्धती खाली उतरून सायकल घेऊ आणि तर मग परत परतीचा प्रवास करू नागपूरच्या दिशे. चला तर आता आपण नागरधरून चाललेलो रामटेक मंदिरासाठी. तर काही शिवभक्त रामभक्त आपल्याला भेटलेले तिथे. तर आता येणार मित्र पण आपण रामटेकसाठी निघतो. अगं ह्या साईडला आपल्याला ना आपल्याला रामटेक गड दिसतोय आणि वर लाईटिंग वर दिसत आहे चमकताना. आपण अगोदरच कुठेतरी मुक्काम करू आणि चांगला लॉज भेटला स्वस्त रिजनेबल. जय भवानी जय शिवराय. तर आज 21वा दिवस आहे आणि काल रात्री आपण रामटेकच्या अगोदर साईराट लॉज म्हणून आहे
7-8 किलोमीटर, तर आपण तिथे मुक्काम केलं त्या रहावा जे आपण बघू शकतो. तर इथूनच आपण चालत जाणार आहोत आणि सायकल इथेच ठेवणार आहोत, आणि जसं आपण रामटेक करून आपण इथे येऊ तर सायकल घेऊन आपण पुढे नागपूर साधारण 24-45 किलोमीटर आहे, तर तिथे आपण निघतो आहे. चला चला, तर आपण निघतो आहोत. तर पण सैराईट लॉजमध्ये थांबलेलो आणि सायकल इथेच ठेवतोय आणि इथून आपण चालत जाणार आहोत रामटेक मंदिरासाठी. चला तर हे समोर आपल्याला रामटेक मंदिर दिसतंय, म्हणजे गडावरती आहे हा, पुरा गडावरती आपल्याला रामटेक मंदिर आहे पाहू शकतो. चला रामटेक शहर हे राम मंदिर. आता आपण आलो आहे तर त्या मंदिराच्या पायऱ्यात आपण पाहू शकतो. गणपतीची मूर्ती हनुमानाची. कपटराम मंदिराकडे हे गुप्तराम मंदिर आहे आपण बघू शकतो. ही गडाची आपण तटबंदी बघतोय पूर्णपणे पूरपर्यंत आहे आणि वरती बुरुज पण आहे आपण पाहू शकतो. थोड्या वेळ दाखवतो तुम्हाला. आपण राम मंदिर पोच बघतोय, बाजूला दर्गा दिसतोय हिरो बघितला, तर हा दरवाजा आहे. भोसला देवस्थान गड मंदिर रामटेक. हे आपण गडाचे बुरुज बघू शकतो त्या साईडला आणि त्या साईडला गे, आणि हा मुख्य दरवाजा. चौखट पे चल के आज चारों धाम आए हैं, बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं. कथा शबरी की जैसे जुड़ गई मेरी कहानी से, बहुत खुश है मेरे आंसू के प्रभु के काम आए हैं.
क्या है सृष्टि के कण कण से पूछो तुमको खोने का दुख क्या है कौशल्या के मन से पूछो द्वार मेरे ये आभागे आज इनके भाग जागे बड़ी लंबी इंतजारी हुई रघुबर तुम्हारी तब आई है सवारी संदेश आज खुशियों के हमारे नाम आए हैं बजाओ ढोल स्वागत में मेरे घर नाम आए ये माकड़ा तो जबरदस्त है जशी आख्यायिका आहे विष्णू अवतार वरा मंदिर तर ह्याच्या खालून लोक जातात आणि वाटतं की त्यांना इच्छा पूर्ण होते तर समज गैरसमज प्रत्येकाच्या भावनेचा भाग आहे अशा प्रकारे आपला रामटेक जुगड आहे जिथे प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली हे मंदिर आहे तर आज आपलं पूर्ण झालेलं आहे आणि अशा प्रकारे छत्रपती शिवरायांची वारी महाराष्ट्र दौरा आहे ते आपला संपन्न झाला आहे पण असं नाही की आपला प्रवास पूर्ण झाला आहे हा प्रवास आपला आयुष्याच्या मरणाच्या शेवटपर्यंत चालूच असणार आहे तर इथून आता आपण निघतो आहे परतीचा प्रवास म्हणजे मुंबईसाठी तर लवकर भेटू नवीन प्रवासात तोपर्यंत जय भवानी जय शिवराय जय शंभू सोडलं आहे की आपण चेकआउट कधीच केलेलं पण सायकल आपण लॉजच्या बाहेर लावली आता रामटेक करून आपण चाललो आहोत नागपूर 40-45 किलोमीटर आहे किती वाजतात काय माहिती चला तर सगळी रोपं आपण उरली सुरली त्या जाऊन टाकली काय परत आता परतीचा प्रवास आहे परत पुढे मुंबईला नेणार आणि आपल्या ज्याने सहकार्य केलं एवढं राहण्यासाठी वगैरे भलेही कमी तरात आपल्याला रूम दिली आणि तिकडे झाडं कमी होती पण जी होती त्याने चांगलीच प्रकारे जगवलेली तर ही झाडं पण 100% जगवेल ते अशा त्याला बाकीची आपली उरली सुरली त्याला हार दिली आणि आपण निघतो आहोत चला ऑलराऊंडर मुंबईकर यूट्यूब चॅनल ऑलराऊंडर मुंबईकर तुम्हाला काय ते व्हिडिओ बनव रे स्नॅपचॅटवर बनव
लेट चाललेला, तर बसचा प्रमाणाच्या बाहेर तिथे काही शिवभक्त भेटले आणि ते आपल्याला सोडायला येतात. हा लहान मुलगा बघा आणि आधी ते मागे येतात. तर हे पैशाने काय होत नाही, त्याला शिवप्रेम लागतं. छोटे शिव भक्त आपल्याला सोडायला आले. सोडायला पाहिजे. आपण आपली सायकल आहे ना दुरंतो एक्सप्रेसमध्ये टाकली, म्हणजे पूर्ण AC गाडी आहे. आणि आपण कोणत्या गाडीतून आलो बघा, सेवाग्राममधून. बरीच अशी लोकं भेटली, साधारण 7-8 तास नॉनस्टॉप प्रवास आपण उभ्याने केला. त्यानंतर बरीच लोकं उतरत होती, बरीच लोकं चढत होती, चालतच होतं. आणि अशा प्रकारे साधारण का होईना 24-25 तासानंतर आपण मुंबई गाठलं. आणि खैर काही कास आहे ना, प्रवास आहे, चालायचं. तर लवकरच भेटू नवीन प्रवासात. तोपर्यंत जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराजे.